राज्यातील ऊसतोड कामगारांसाठी तात्काळ फिरते स्वच्छता गृह आणि आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी दिले. गर्भाशय काढण्याच्या शस्त्रक्रियेसंदर्भात राज्यस्तरीय समितीची आढावा बैठक आज पुणे येथे काउन्सिलिंग हॉल सभागृहात घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होत्या. राज्यातील ऊसतोड कामगारांचे प्रश्न आणि त्यांना भळसवणाऱ्या समस्या लवकरात लवकर सोडविणे गरजेचे आहे. कारखान्याच्या ठिकाणी स्वच्छतागृहे आहेत अथवा नाहीत याची माहिती कामगार विभागाने घ्यावी व ज्या ठिकाणी स्वच्छतागृहे नाहीत अशा ठिकाणी फिरते स्वच्छतागृह उपलब्ध करून देण्यात यावे. आमच्या विधान परिषदेमध्ये बीडमधल्या ऊसतोड कामगार महिलांना गर्भाशय काढून टाकण्याच्या संदर्भातल्या अनेक जणींच्या शस्त्रक्रिया झाल्याचं उघडकीला आलं. त्यानंतर मी लक्षवेधी सूचना दिली होती, त्यानुसार आरोग्यमंत्री आमदार एकनाथजी शिंदे यांनी विधिमंडळात आश्वासन दिलं होतं आणि या प्रकारच्या शस्त्रक्रिया होत असताना योग्य प्रकारच्या स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स व्हाव्यात, ऊसतोड कामगारांना आरोग्यविषयक सुविधा मिळाव्यात आणि कुठेतरी याच्याबद्दलचा अतिरेक किंवा गरज नसताना शस्त्रक्रिया होत असतील तर त्याबद्दल काही एक आचारसंहिता किंवा नियमावली असावी अशा अनेक मुद्द्यांच्या वरती म्हणून आम्ही या कमिटीने कामकाज केलेलं आहे. आजची दुसरी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये साखर आयुक्त श्री शेखर गायकवाड, त्याचबरोबर श्री राजीव जाधव कामगार कल्याण विभागाचे प्रतिनिधी आणि आमचे डॉक्टर प्रदीप व्यास हे सगळेजण उपस्थित होते आणि त्यामध्ये साखर आयुक्त आणि कामगार कल्याण विभाग यांनी ऊसतोड कामगारांच्यासाठी काय काय त्यांना प्रस्ताव सादर करता येतील आणि त्यांना कामाच्या ठिकाणी आणि प्रवासामध्ये आरोग्य सुविधा मिळाव्यात या दृष्टिकोनातून मी त्यांना निर्देश दिलेले आहेत. त्याचबरोबर स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्सचा मसुदा तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने केलेला आहे, तो समाजामध्ये आणि संबंधित काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या वेबसाईटवर आम्ही टाकणार आहोत आणि बीडला 17 तारखेला जाऊन तिथे देखील जनतेचं म्हणणं, डॉक्टर्सचं म्हणणं, त्याचबरोबर तिथल्या सामान्य जे ऊसतोड कामगार आहेत यांचं मनोगत ऐकून घेऊन, तिथल्या सामाजिक संघटनांचं जे म्हणणं आहे ते ऐकून घेऊन, त्याचं सर्वेक्षण एक जे मोठ्या प्रमाणात चाललं आहे ते अजून कसं सगळ्या मुद्दे नोंदवता येतील आणि अशा पद्धतीचा गैरवापर जर का राज्यात होत असेल तर स्त्रियांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून जे मुद्दे आहेत त्याच्या संदर्भात आम्ही लवकरच राज्य शासनाला अहवाल देणार आहोत. यावेळी बैठकीसाठी डॉक्टर प्रदीप व्यास प्रधान, डॉक्टर दीपक म्हैसकर आणि डॉक्टर मधुसूदन कर्नाटी आदी अधिकारी उपस्थित होते.